राज्यातील लोकप्रतिनिधींना दरवर्षी मिळते एकशे ब्याण्णव कोटीचे वेतन आणि पेन्शन राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दरमहा दोन लाख पंचवीस हजार रुपये आणि त्याशिवाय त्यांना इतर भत्तेही मिळतात तसेच विधानसभा व विधान परिषदेच्या प्रत्येक आज दरमहा एकूण दोन लाख एकोणनव्वद हजार रुपयांचे वेतन मिळते माजी आमदारांना एक टर्मसाठी पन्नास हजार तर पुढील टर्ममधील एका वर्षासाठी दोन हजार मिळतात लोकप्रतिनिधींच्या वेतन व पेन्शनवर दरवर्षी तिजोरीतील एकशे ब्याण्णव कोटी रुपये खर्च होत असल्याची सध्या स्थिती आहे राज्यातील एकूण विधानसभा आमदारांच्या पंधरा टक्के म्हणजे साधारणतः एक्केचाळीस मंत्री नेमले जातात दरम्यान सत्तांतरानंतर अजून राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसल्याने सध्या एकोणीस कॅबिनेट मंत्री आहेत मंत्रिमंडळात बावीस मंत्री कमी आहेत राज्यमंत्र्यांना दरमहा दोन लाख पाच हजार रुपयांचे वेतन इतर भत्ते व लाभ वगळून मिळते दरम्यान दीड वर्षापासून राज्यातील जिल्हा परिषदा पंचायत समित्या महापालिका नगरपालिका व नगरपंचायतीवर प्रशासक राज आहे त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचे इंधन व मानधन दरमहा होणाऱ्या सभांवरील खर्चातही बचत झाली आहे तरी पण लोकप्रतिनिधींच्या वेतन व पेन्शनवर राज्य सरकारला तिजोरीत दरवर्षी मोठी रक्कम द्यावी लागते दिवसरात्र मतदारसंघातील लोकांची सेवा करणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांचा आधार असावा हा त्यामागील हेतू आहे तरी पण जुनी पेन्शनचे टप्पा अनुदान शेतकरी सन्मान निधी कांदा अनुदान कंत्राटी भरतीचा निर्णय असे अनेक प्रश्न असतानाही आमदार मंत्र्यांना वेतन पेन्शन कशाला असा मतप्रवाह समोर येत आहे प्रत्येक आमदाराचे मूळ वेतन दरमहा एक पॉईंट शहाऐंशी लाख असून त्यानंतर महागाई भत्ता दूरध्वनीचा खर्च साधारणतः दरमहा आठ हजार रुपये मिळतो तंत्रज्ञानाच्या जमान्यातही आमदारांना दरमहा टपाल खर्च म्हणून जवळपास दहा हजार आणि संगणक चालकाचाही खर्च मिळतो तसेच प्रत्येक आमदारांच्या वाहन चालकास दरमहा वेतन व सुय सायकालाही मानधन दिले जाते लोकप्रतिनिधींची सध्या स्थिती काय आहे तर माजी आमदार अंदाजे सातशे एकोणसाठ मंत्री एकोणीस विधानसभा आमदार दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानपरिषद आमदार अष्ट्याहत्तर तर राज्यमंत्री शून्य शर्वरील सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत